नमस्कार बालमित्रांनो, इत्ता सातवीच्या वर्गात आपले हार्दिक स्वागत। आपण गेल्या वर्षी म्हणजे इत्ता सहावी मध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला। या वर्षी आपण इत्ता सातवीच्या वर्गामध्ये इतिहासाचा अभ्यास करत असताना मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। ढोबळ मानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून तर इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत हा जो कालखंड आहे, या कालखंडाला मध्ययुगीन कालखंड मानला जातो। आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, या घटनांचा अभ्यास या मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या काही विशिष्ट व्यक्ती झालेल्या आहेत, ज्या विशिष्ट व्यक्तींनी काही कामगिरी केलेली, चमकदार कामगिरी ज्याला आपण म्हणतो, या कामगिरीचा, या घटनांचा, या काळात घडलेल्या विशेष अशा बाबींचा अभ्यास या मध्ययुगीन कालखंडाच्या काळातल्या ह्या वर्गामध्ये, इत्ता सातवीच्या वर्गामध्ये आपण आहोत। मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहास म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडलेल्या घटनांचा, कालानुक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि विशिष्ट अशा मांडणीने केलेला अभ्यास म्हणजे इतिहासाचा अभ्यास। इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने, कालानुक्रमाने आणि विशिष्ट पद्धतीने मांडलेला अभ्यास म्हणजे इतिहासाचा अभ्यास म्हणजे इतिहास। हे एक शास्त्र आहे आणि या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहास म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे। इतिहास, इति अधिक ह अधिक आस, इतिहासाचं जर आपण त्याची फोड केली तर इतिहास शब्द कसा तयार झालेला आहे? इति अधिक ह अधिक हास, याचा अर्थ असा होतो असे असे घडले, असे असे घडले। मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना व्यक्ती, समाज, घटना आणि काळ या चार अंगांच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो। व्यक्ती, घटना, समाज आणि काळ ही चार अंग इतिहासाची आहेत। या चार बाबींचा अभ्यास इतिहासामध्ये, या चार बाबींच्या अनुषंगाने इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो। व्यक्ती, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सम्राट अशोक, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, या व्यक्तींचा अभ्यास। घटना, पानिपतची लढाई असेल, भारतीय स्वातंत्र्याची घटना असेल, चले जाव चळवळीचा इतिहास असेल, किंवा अफजल खानाचा प्रसंग असेल, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग असेल, या घटनांचा अभ्यास। समाज, समाजामध्ये कोणकोणती स्थित्यंतरे झाली, समाज कसा बदलला, या समाजाचा अभ्यास। आणि काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ, या चार घटकांना अनुषंगून इतिहासांचा अभ्यास केला जातो। मग इतिहास म्हणजे काय? तर प्राचीन काळात घडलेल्या, भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास। आज त्या घटना आपल्याला माहित नाही, आपल्या डोळ्यासमोर त्या घडलेल्या नाहीत, मग या घटनांचा अभ्यास कसा करणार? तर या घटनांचा, या गोष्टींचा, या व्यक्तींचा, या काळाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना आहेत या घटना, हजारो वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी, अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या आहेत, आणि या भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास आपल्याला आज करावायचा आहे। मग कसा करणार? तर यासाठी काही पुराव्यांची आवश्यकता असते। यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे भूतकालीन घडलेल्या घटना गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पुरावे आवश्यक असतात। या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात। ही साधने तीन प्रकारची आहेत, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। या तीन साधनांच्या अनुषंगाने आपण इतिहास अभ्यासतो। संशोधकांनी या तीन साधनांच्या आधारे इतिहासाची मांडणी केलेली आहे। म्हणजे कुठलीही घटना घडली, लिहून ठेवली म्हणजे झाला इतिहास असं नव्हे, तर ती घटना घडल्यामागची पार्श्वभूमी, त्या घटना घडत असताना काय